खलजी सुलतानपासून मोगल सुलतानपर्यंत, औरंगजेबपर्यंत 62 सुलतान एकापाठोपाठ एक सुलतान झाले. पहा किती दाटीने उभे आहेत हे. एक मारायच्या आधीच दुसरा सुलतान हजर आहे. 300 वर्षे महाराष्ट्रावर एकामागून एक एक हे सुलतान सुलतानी गाजवीज होते. महाराष्ट्राच्या भाषेवर त्यांचे प्रेम नव्हते. महाराष्ट्राच्या धर्मावर त्यांचे प्रेम नव्हते. महाराष्ट्राच्या देवांवर, लोकांवर, शास्त्रांवर, रीतिरिवाजांवर, तीर्थक्षेत्रांवर, इतिहासावर, परंपरेवर, मानबिंदूवर, कशावरही त्यांचे काडीमात्रही प्रेम नव्हते. उलट कडकडीत वैर होते. असे वैर करण्यातच ते पुण्य समजत. मराठ्यांची जमीन आणि स्त्री आपल्या उपभोगासाठी आणि पुरुष आणि जनावरे आपल्या सेवेत राबण्यासाठी आहेत तसेच ते मानत. महाराष्ट्र गुलामगिरीत होता. फटके खात मानेवरचे घाणाचे जू ओढीत होता. एकेका सुलतानाचे चरित्र भयंकर होते. उघड्या डोळ्यांनी बघणेच अशक्य. प्रत्येकाच्या लीला विलक्षण अतर्क्य. खलजीच्या मागोमाग महम्मद तुगलक दख्खनचा सुलतान झाला. हा प्राणी विक्षिप्त होता. त्याच्या डोक्यात अफाट कल्पनांची कारंजी उडत दिल्लीची राजधानी देवगिरीस आणण्याचा उद्योग याने करून पाहिला. बर्फाळ हिमालयातून चीनवर स्वारी करण्याची कल्पना याचीच. क्रूर तर अतोनात त्याच्या क्रौर्याच्या एक एक भयंकर गोष्टी प्रत्यक्ष पाहून इब्न बतुताने लिहून ठेवलेल्या आहेत. अंगावर काटाच उभा राहतो. बाकीचे गुणही पुरेपूर होते. यानेच देवगिरीची दौलताबाद केली. जफर खान उर्फ हसन नावाच्या सरदाराने महम्मद तुगलक हा विरुद्ध बंड पुकारले व महाराष्ट्र ताब्यात घेतला. 1647 हाच तो हसन गंगू बहमणी त्याने राजधानी गुलबर्ग्याला नेले. गुलबर्गा नाही म्हणायचे, आता हसनाबाद म्हणायचे. राजधानी नाही म्हणायचे, दूरसुलतनत म्हणायचे. महाराष्ट्रातील गावांची, डोंगरांची, बंदरांची, माणसांची सुद्धा नावे बदलत होती. पारतंत्र्याचे विष अंगात भिनत चालले होते. हसन गंगो बहमानी नंतर त्याचा मुलगा अहमद शाह हा सुलतान झाला. दिनांक 10 ऑगस्ट 1358 याने दिव्य जुलूम केले. आंध्राचा राजपुत्र विनायक देव याची जीभ छाटणार आणि त्याला वेलिंगपट्टनच्या किल्ल्यावरून आगीत फेकून जिवंत जाळणारा हाच सुलतान. याच सुलतानाने अदोनीजवळ एकाच वेळी 70,000 माणसे कापून काढली. याला हीच हौस फार दांडगी होती. याने नंतर कर्नाटकाच्या सरहद्दीवर एकाच वेळी 4 लाख माणसे ठार मारली. ही कत्तल इतकी मोठी होती की त्यामुळे हा मुलुक ओसाड पडला. ज्यांची शिल्पकला पाहून परमेश्वराने हे थक्क होऊन जावे अशी अत्यंत अप्रतिम लावण्यमय मंदिरे या सुलतानाने तोडून उद्ध्वस्त केली. आयुष्य खर्च करून लिहिलेले ग्रंथ आगीत पडले. कलेचा व ज्ञानाचा हा नाश पाहून खरोखर सरस्वती ढसाढसा रडली. मंदिरेश नाश पावत होती आणि ठाई ठाई या विद्वांसाच्या पांढऱ्या फटक निशाणा फडकत होत्या. बतकदे शदू मस्जिद अशा स्वरूपात. पारतंत्र्याच्या ह्या भीषण काळरात्री सह्याद्रीच्या कुशीत काही मराठी मनगटे मात्र स्वतंत्र राज्य मांडून हिमतीने लढत होती. क्रूर शिकारी सुलतानांचा स्वभावावर गराडा पडलेला असूनही ह्या चित्त्यांनी आपल्या स्वराज्याचा डाव सोडलेला नव्हता. या चित्त्यांची वृत्ती होती शंकरदेवासारखी, हरपालदेवसारखी. पर्वताच्या, अरण्याच्या आणि समुद्राच्या आश्रयाने हे स्वाभिमानाने आणि मर्दाने मराठे सुलतानाशी झुंजत होते. त्यांना जिंकण्यासाठी सुलतान कायमचे किरण साधून बसलेले होते. पण कमी अधिक प्रमाणात जवळजवळ 1600 वर्षे हे मराठी नरसिंह सुलतानाशी टक्कर देत उभे होते. कधी हरत होते, कधी जिंकत होते. मृत्यू शाटापाट्या खेळत ही मुठभर माणसे स्वातंत्र्यात जगत होती. कोकणात मोहीम जव्हार आणि संगमेश्वर येथे ही अगदी लहान लहान मराठे राज्य देवगिरीच्या पाडावानंतरही टिकून होती. तसेच बागलनाथ आणि माहूरच्या पहाडपट्टीतही अगदी लहानश पणत्या झंझावताशी टक्कर देवत होत्या. सह्याद्री
हेच त्यांचे चिलखत होते, सह्याद्री हेच त्यांचे बळ होते. डोंगराच्या आश्रयाने हे लहानसे राजे सुलतानाच्या अफाट फौजांशी लढत होते. पण अखेर हेही लहानगी राज्य बुडवण्याचा चंग सुलतानाने बांधला. जव्हाराच्या राजाने मांडलिकत्व स्वीकारले